फ्रेंड्स, मी आहे वैशाली। सय्यन राजमाम चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ती पनीर भुर्जी। आपण अनेकदा रेस्टॉरंटला जातो, आपल्याला तिथे पनीर भुर्जीची टेस्ट खूप आवडती, मग आपण सेम त्या टेस्टमध्ये घरी देखील पनीर भुर्जी ही बनवू शकतो। चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। मी इथे एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे कट केलेली हिरवी मिरची। मिरची चांगली परतल्यानंतर त्यामध्ये घालायचा आपल्याला बारीक चिरलेला कांदा। आपल्याला शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। आणि आता हा कांदा आपल्याला कमी गॅसवरतीच परतवून घ्यायचा आहे, आपल्याला हाय फ्लेम करायची नाही आहे। कमी गॅसवरती कांदा चांगला परतला जातो, त्यामुळे आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही आहे इथे। कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची अद्रक लसूण पेस्ट। मी इथे अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे। आता अद्रक लसूण पेस्ट परतेपर्यंत परत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा। त्यानंतर घालायचा आपल्याला बारीक चिरलेला टॅमॅटो। टॅमॅटो लवकर परतण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकणार, त्यामुळं टॅमॅटो लवकर परतला जातो। आता आपल्याला कांदा टॅमॅटो हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं तेल सुटलेलं आहे, टॅमॅटो देखील एकजीव होऊन परतत आहे। टॅमॅटो कांदा परतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं ग्रीन पीस। ग्रीन पीस टाकल्यानंतर देखील आपल्याला परत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आपल्याला शेवटपर्यंत पनीर भुर्जी करताना लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम ही स्लो असली पाहिजे। हाय फ्लेमवरती आपल्याला कांदा टॅमॅटो काहीच परतवायचं नाही, एकदम कमी गॅसवरती आपल्याला कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं तेल याला सुटलेलं आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर आणि इंस्टंट पनीर मसाला यूज केलेला आहे, आणि चवीपुरते धनियाची पावडर देखील यूज केली आहे। मसाला परतल्यानंतर आता आपल्याला यावरती घालायचं आहे ते किसलेलं पनीर। मी पनीर हे किसणीनी किसून घेतलेलं होतं, तुम्ही हाताने देखील बारीक करू शकता, पण पनीर किसल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर हे छान दिसतं म्हणून मी किसून यूज केलेलं आहे। पनीर टाकल्यानंतर अगदी 5 मिनिटात आपली भुर्जी तयार होते। त्यानंतर वाटून टाकलं मी चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की स्ट्रक्चर अगदी रेस्टॉरंट सारखंच आलेलं आहे। त्यानंतर मी वरतून टाकला लिंबाचा रस आणि कोथिंबीर। लिंबाचा रस टाकल्यानंतर एकदा आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे, आपल्याला यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे। आपली पनीर भुर्जी तयार। तयार झालेली पनीर भुर्जी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता की त्याचं स्ट्रक्चर अगदी रेस्टॉरंटसारखंच आलेलं आहे। तुम्ही देखील अशी पनीर भुर्जी नक्की ट्राय करून पहा। ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये।